हॅलो मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रँगल्सच्या ह्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण त्रिकोणाची एकरूपता म्हणजे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रँगल्सवर चर्चा केली आज आपण यावर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत चला आता पहिला प्रश्न पाहूया त्रिकोण एसी बी हा त्रिकोण पी आर क्यू शी एकरूप आहे तर ह्या त्रिकोणांच्या संगत कोणाच्या जोड्या सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे ह्या आहेत यांच्या संगत कोणांच्या जोड्या दिलेल्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू गुणोत्तरात लिहा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ विरामसुद्धा करू शकता मित्रांनो इथे आपण सर्वात आधी त्या दोन्ही त्रिकोणांच्या संगत एकरूप बाजू लक्षात घेऊन दोन्ही त्रिकोणांची नावं योग्य क्रमात एकरूप पद्धतीने लिहू आणि मग त्याच क्रमात त्याच्या संगत बाजूंची गुणोत्तरं लिहू आकृतीनुसार त्रिकोण आर एकरूप आहे त्रिकोण एक्स वाय शी आणि आता यांच्या संगत बाजूंची गुणोत्तर खालीलप्रमाणे असतील बाजू क्यू परस्पर आहे बाजू एक्सवाय सोबत बाजू क्यू आर परस्पर संगत आहे बाजू व्हायझेड सोबत आणि बाजू आर परस्पर आहे बाजू एक्सझेड सोबत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया इथे बनवलेल्या आयतात दोन त्रिकोण आहेत आणि सोबतच काही त्रिकोणांची नावं दिलेली आहेत तुम्ही त्या त्रिकोणाच्या एकरूप त्रिकोणांची नावं सांगा आता आकृती बघून सांगा की एकरूप कोणती बाजू आहे ती बाजू सी डी आहे की डी सी त्याचप्रकारे एका क्रमात पुढे जाताना बी डी एकरूप असेल बी डी किंवा हिला आपण डी बी सुद्धा म्हणू शकतो आणि डी ए ला एकरूप असेल सी बी किंवा बी सी अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या एकरूप त्रिकोणाचं नाव मिळालं आहे त्रिकोण सी डी बी मित्रांनो आपण जर डी पासून सुरुवात केली तर पुढची बाजू सी ने सुरू झाली पाहिजे इथे पुढची बाजू बी डी किंवा डी बी आहे म्हणून आपण डी सी नाही तर सी ने सुरुवात केली तर त्रिकोण सी डी बी त्रिकोण एबीसी एक रूप असेल मी आशा करतो तुम्हाला ही संकल्पना चांगल्या प्रकारे कळली असेल तर व्हिडिओ विराम करून दोन्ही पर्यायांचं अचूक उत्तर शोधायचा प्रयत्न करा ही आहेत त्यांची अचूक उत्तरं क्रमशः त्रिकोण सी बी डी आणि त्रिकोण बी डी ए मित्रांनो ह्या व्हिडिओत बस एवढंच आज आपण त्रिकोणांच्या एकरूपतेवर म्हणजेच कॉन्ग्रेन्स ऑफ ट्रँगल्सवर आधारित काही प्रश्न सोडवले लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद